ग्रामविकास विभागाच्या वतीने क्षेत्रीय स्तरावरील तसेच मंत्रालय स्तरावरील गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले. सन 2019-20 या वर्षाकरिता महाराष्ट्र विकास सेवा गट अ सवर्गात राहता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शंकरराव शेवाळे यांची राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण विभागाच्या विकासात पंचायत राज संस्थेचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायत राज संस्थामार्फत राबवल्या जातात. पंचायत समिती राहता येथे काम करीत असताना तसेच यापूर्वी जिल्हा परिषद अकोले आणि जिल्हा परिषद बुलढाणा येथे काम करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी, तांत्रिक कार्यक्षमता, नवीन तंत्रज्ञानाचा प्रशासकीय कामकाजात केलेला प्रभावी वापर, दिलेल्या कामांची वेळेमध्ये केलेली उद्दिष्टपूर्ती, मंजूर निधीचा योग्य आणि नियोजनपूर्ण वापर, जनता आणि कर्मचारी यांच्याशी असलेल्या संबंधामुळे जनमानसात उंचावलेली प्रतिमा, वैशिष्ट्यपूर्ण केलेले काम आणि कामाचा दर्जा, नवीन संकल्पनांची अंमलबजावणी इत्यादी निष्कांचे पालन केल्यामुळे पुरस्कारासाठी प्राप्त ठरल्याचे समर्थ शेवाळ यांनी सांगितले. सगळ्या समाज बांधवांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच, त्यामुळे निरंतर काम करण्याची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते आणि मी कायमच समाजाच्या एक सेवक म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या हातून ज्या ज्या गोष्टी सामान्य जनतेच्या प्रति त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी जे जे काही करता येईल त्या त्या गोष्टी मी करण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. समाज बांधवांनी जो माझा सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आपलं प्रेम आणि सहकार्य असंच माझ्या प्रती राहू द्यावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. हा जो माझा आदर सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. साहेबांचा सत्कार समारंभ आम्ही आज आयोजित केलेला आहे व साहेबांना अशीच सत्कार होत राहो, साहेबांना असेच पुरस्कार मिळत राहो ही संत शिरोमणी रविदास महाराज राजवीर सन्मान झाला हा त्यांचा नसून सर्व समाजाचा हा गौरव आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे आमच्या प्रतिष्ठानचीही मान उंचावली आणि राहतामध्ये असणारे हे सर्व जे समाज बांधव आहे ते अगदी त्यांच्याकडे अभिमानाने पाहत आहेत. असंच त्यांचं कार्य पुढे सतत अगदी फिनिक्स पक्षासारखं भरारी घेत पुढे जावं आणि आणखी मोठा सुगंध समाजासाठी त्यांनी निर्माण करावा. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी धनंजय वाघचौरे राहता. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.